आकाशवाणी पुणे केंद्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम मालिका भारतरत्न. आज ऐकूयात या कार्यक्रम मालिकेचा भाग 21. आजचा भाग केंद्रित आहे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित खान अब्दुल गफार खान यांच्या जीवन कार्यावर. लेखिका आहे वर्षा उदयन कुलकर्णी. निवेदन आणि मालिकेचे सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. भारत आणि भारतीयांसाठी ध्येयासक्त जीवन आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच ते ठरले भारत रत्न. भारत रत्न पाड उंच आणि दणकट अशी व्यक्ती म्हटलं की पठाणांची आठवण होते. पठाण म्हणजे पठाण प्रांतात राहणारे आणि पुश्तू भाषा बोलणारे लोक. बलदंड देहयष्टीमुळे बलप्रयोगासारख्या कृत्यात गुंतलेल्या पठाणांना अहिंसेच्या मार्गावर आणण्याचा चमत्कार ज्यांनी घडवला ते खान अब्दुल गफार खान. सरहद्द गांधी या नावाने ते भारताला परिचित आहेत. त्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी पठाणांना अहिंसक मार्गाकडे आकर्षित केलं ही त्यांची अर्धी ओळख आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेलं योगदान ही सरहद्द गांधींची खरी ओळख. मानवी वृत्तींमध्ये त्यांनी घडवलेला हा बदल जगातल्या तज्ज्ञांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. 1890 एका श्रीमंत खानदानी कुटुंबात अब्दुल गफार खान यांचा जन्म झाला. निसर्गत मिळालेलं राजबिंड रूप आणि जोडीला श्रीमंती यांचं मिश्रण असताना सबंध आयुष्य सुखासीन जगता येणं सहज शक्य होतं. पण गफार खानांचं मोठेपण हे सगळं सहजपणे नाकारण्यात आहे. त्यांनी हे नुसतंच नाकारलं नाही तर जाणीवपूर्वक तुरुंगवास आणि तिथले हाल स्वीकारले. यामागे कोणती प्रेरणा होती, कुठले संस्कार त्यांना हे करायला प्रवृत्त करत होते ज्यामुळे गफार खान सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले हे समजून घेणं औत्सुक्याचं आहे. सध्या पाकिस्तानचा भाग असणाऱ्या पेशावर जवळच्या उत्मनझाई गावात संत प्रवृत्तीच्या पित्याच्या पोटी गफार खान यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बहिराम खान अजात शत्रू म्हणून ते ओळखले जायचे. गावातल्या लोकांचा त्यांच्यावर गाढ विश्वास होता. कोणत्याही लेखी टिपणीशिवाय लोक आपली बचत त्यांच्याकडे जमा करत असत. नम्र अखंड ईश्वर चिंतनात रमलेले ते धार्मिक गृहस्थ होते. लोकांची आर्थिक स्थिती जात न पाहता त्यांना आपलंसं करण्याचं बाळकडू गफार खान यांना असं लहानपणी मिळालेलं. बहिराम खान स्वतः धार्मिक वृत्तीचे होते तरी धर्मांध नव्हते. योग्य अयोग्य यांची चांगली जाण त्यांना होती. आपल्या मुलांच्या शिक्षणाचे निर्णय घेताना त्या काळातल्या मुल्ला मौलवी यांच्या मताला त्यांनी जुमानलं नाही. जे शाळेत जातात ते पैशासाठी, त्यांना स्वर्गात जागा नाही आणि नरकातही त्यांच्या वाट्याला कष्टच येतात असं त्यावेळी मौलवी शिकवत होते. परंतु बहिराम खानांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवलं. गफार खान मोठ्या भावाच्या पाठोपाठ शिक्षणासाठी पेशावरमधल्या एका मिशनरी शाळेत गेले. तिथले मुख्याध्यापक कॅनन विग्रम नावाचे धर्मोपदेशक होते. शिक्षण प्रसाराचे आणि सेवेचे संस्कार या शाळेत आपल्याला मिळाले असं गफार खान यांनी म्हटलं आहे. शिकणं गफार खानांच्या आवडीचं होतं. जिथे ते शुद्ध रूपात मिळालं तिथे ते रमले. पेशावरमधल्या या शाळेतलं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा ते 16 होते. त्यावेळी गफार खानांचा आवडता नोकर बरानी चाचा हा त्यांच्याबरोबर होता. त्याला लष्करी पोशाख, त्यातली ऐट, कवायती यांचं अतिशय आकर्षण होतं. त्यांनीच हे आकर्षण गफार खानांच्या मनात निर्माण केलं. त्यामुळे ब्रिटिश लष्करात नोकरी करावी असा त्यांचा निर्णय झाला. त्यासाठी त्यांनी अर्जही केला. या उंचापुऱ्या तरुण मुलाची लष्करातल्या नोकरीसाठी सहजच निवड झाली. त्यानंतर सैन्यात काम करणाऱ्या आपल्या मित्राला ते भेटायला गेले. त्यावेळी एक गोरा अधिकारी
त्या मित्राशी उर्मटपणे वागताना त्यांना दिसला. त्यावरून या नोकरीत काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज त्यांना आला. स्वाभिमानाला धक्का देणारी असली नोकरी करायची नाही, त्यापेक्षा पुढचं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटू लागलं. पाहिजे तशा शिक्षणाच्या शोधात ते कॅम्बेलपूर आणि त्यानंतर अलीगड इथे गेले. या काळात त्यांच्या आजूबाजूला मोठ्या राजकीय घडामोडी चालू होत्या. त्या काळी काही वर्तमानपत्र जनजागृतीचं काम करत होती. जे काम महाराष्ट्रात केसरी, काळ, राष्ट्रमत अशी वर्तमानपत्र करत होती, तेच काम उत्तरेकडच्या मुस्लिम समाजात जमीदार, अल हिलाल, हमदर्द ही वृत्तपत्र करत होती. त्यापैकी जमीदारचा प्रभाव मुस्लिम तरुणांवर अधिक होता. नुकतीच सोडलेली ब्रिटिशांची नोकरी आणि वर्तमानपत्रातले विचार यामुळे स्वातंत्र्य, हक्क याबद्दल गफारखानांची मतं तयार होत होती. याच काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना मूळ गावी बोलावून घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या भावाप्रमाणेच गफार यांनीही परदेशात जावं असं त्यांना वाटत होतं. पण दोन्ही मुलं दूर देशात, आपल्याजवळ कुणीच नाहीत या कल्पनेनेच त्यांची आई दुःखी झाली. आईच्या इच्छेपुढे शेवटी गफारखानांनी परदेशात जाऊन शिक्षणाचा बेत रद्द केला. स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तरी एव्हाना शिक्षणाचं महत्त्व त्यांना पुरतं समजलं होतं. पठाणांमधलं अज्ञान आणि त्यामुळे होणारे सततचे कलह यामुळे गफारखान अस्वस्थ होत. त्यामुळे त्यांच्या सामाजिक क्षेत्रातल्या कामाची सुरुवात शिक्षण प्रसारापासूनच झालेली दिसते. आपल्या उत्मंजाई गावातच पहिली शाळा त्यांनी सुरू केली. ते स्वतः या शाळेत शिकवत असत. एक दीड वर्षांच्या काळात जवळच्या गावातूनही शाखा सुरू झाल्या. खरं तर या शाळा म्हणजे लोकजागृतीचं, राष्ट्रीय जागृतीचं केंद्र होत्या. त्यामुळे ब्रिटिशांची कडवी नजर त्यांच्यावर होती. कुठल्या तरी कायद्याचं कारण दाखवून या शाळा त्यांनी बंद पाडल्या. शिक्षकांना कोठडीत डांबलं. कसं कुणास ठाऊक, पण गफार खान यांना यावेळी अटक झाली नव्हती. शाळा बंद पडल्यावर वेगळ्या देशकार्याची ते वाट शोधत होते. यावेळी काही काळ ते सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी झाले होते. पण या अनुभवामुळेच शस्त्रासह लढा देण्याच्या मर्यादा या काळात त्यांना जाणवल्या. शस्त्रांचा वापर, त्यामुळे होणारी हिंसा या प्रयत्नातून बहुजन समाजाची जागृती होत नाही, उलट मनात सतत भीतीची भावना राहते आणि त्यामुळे साहसी वृत्तीचा नाश होतो. आणि ज्या मार्गाने प्रतिकारशक्ती वाढत नाही ते मार्ग अंतिम कल्याणाच्या दृष्टीने हितकारक असत नाहीत हा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यामुळे लढा देण्यासाठी निर्भय आणि उघड मार्गाच्या ते शोधात होते. हा नवा मार्ग अहिंसेचा असणार होता. त्याचवेळी देशात रॉलेट कायद्याच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू झालं होतं आणि आता ते पेशावर भागातही पोचलं होतं. या आंदोलनाला गफारखानांचा पाठिंबा होता. ब्रिटिशांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांना आता अटक करण्यात आली. त्यांना मर्दन तुरुंगात ठेवण्यात आलं. इथे कैद्यांच्या पायात घालण्यासाठी ज्या बेड्या होत्या त्या गफारखानांच्या पायात जाण्याइतक्या नव्हत्या, लहान होत्या. तरीही क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या तशाच ठोकल्या. गफारखानांच्या पायांच्या मांसल भागात त्या घुसल्या आणि ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी या छळाला कमालीच्या संयमाने तोंड दिलं आणि 6 महिन्यांची शिक्षा भोगून ते परत आले. तेव्हा एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन करून जनतेने पठाणांचे बादशहा म्हणून बादशहा खान हा किताब त्यांना दिला. रॉलेट ऍक्ट, असहकार चळवळ आणि पहिल्या महायुद्धानंतर सुरू झालेली खिलाफत चळवळ, हिजरत चळवळ इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना बादशहा खान शांत राहणं शक्यच नव्हतं. अन्यायाची चीड, देशभक्ती आणि शिक्षणाबाबत आस्था या मूलभूत प्रेरणा त्यांना पुढचा मार्ग दाखवत होत्या. ब्रिटिशांची सततची कडवी नजर गफारखानांच्या कामावर होती. त्यांनी या सगळ्यापासून परावृत्त व्हावं म्हणून ब्रिटिश अधिकारी गफारखानांच्या घरच्या लोकांवरही दडपण आणत होते. पण ते आता कुणाचंच ऐकणार नाहीत हे ब्रिटिशांच्याही लक्षात आलं होतं. त्यांचं काम रोखायचं तर त्यांना तुरुंगात टाकणं या एकाच गोष्टीचा अवलंब ते करत राहिले. सततचा
आणि कष्टप्रद तुरुंगवास बादशाह खान मात्र आनंदानं सोसत राहिले. तिथल्या गुन्हेगारांना, लाचखाऊ अधिकाऱ्यांना आणि गरीब नोकरांना त्यांनी सन्मार्गाला लावलं. लाचखोरी विरुद्ध ते तुरुंगातल्या पोलिसांना उपदेश करत असत. बादशाह खान आता तुरुंग अधिकाऱ्यांनाही उपद्रवी ठरत होते, त्यांची शिस्त त्रासदायक ठरत होती. अशा वेळी त्यांचा तुरुंग बदलण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. मियानवाली, डेरा गाझी खान आणि गुजरात या ठिकाणी त्यांना हलवलं गेलं. तुरुंगातून बाहेर आल्यावरही तिथे सुधारणा कशा करता येतील यावर त्यांनी लेखन केलं आणि पख्तून या वृत्तपत्रामध्ये पुढे ते प्रसिद्धही केलं. तुरुंगातल्या या काळाचा त्यांनी कल्पकतेने उपयोग करून घेतला. कुराणाची ओळख तर त्यांना होतीच, पण तुरुंगात इतर राजकीय कैदीही होते. त्यांच्या मदतीने त्यांनी गीता, ग्रंथसाहेब, बायबल यांचाही अभ्यास केला. परस्परांमधला स्नेहभाव वाढवायचा असेल तर धर्मग्रंथांची आणि धर्मभावनांची नीट कल्पना असायला हवी असा बादशाह खानांचा विचार होता. याचा उपयोग मुस्लिमांना इतर धर्माची माहिती करून देण्यासाठी त्यांना झाला. धर्माच्या व्यापक विचारांमुळे कार्यकर्ते संघटित व्हायला मदत झाली. धर्मनिष्ठा जर माणसाच्या आचारातून व्यक्त झाली नाही तर ती निष्ठा कसली? माणसांची डोकी मोजून किंवा मतांच्या संख्येवरून धर्माचं सामर्थ्य मी मोजत नाही असं ते म्हणत. सर्व धर्मांची मूलतत्व सारखी आहेत, तपशिलात फरक आहे. जो धर्म ज्या देशात उदयास येतो तिथल्या परिस्थितीचा त्या तपशिलांवर परिणाम होतो. यामुळे हे फरक पडतात हे त्यांनी केलेलं धर्मविषयक विश्लेषण होतं. गफार खानांचं तुरुंगात जाण्याआधीचं शिक्षण कार्य आणि तुरुंगात राहून केलेली देशसेवा यामुळे त्यांची लोकप्रियता वाढू लागली होती. त्यांच्या मताला मान होता. गफार खानांनी गावोगावी पदयात्रा केली, खोट्या धर्मसमजुती, त्यातले धोके लोकांच्या लक्षात आणून दिले. यामुळे इतर देशात जातीय दंगलींनी पेट घेतला तरी ज्या भागात बादशाह खान जाऊन आले होते त्या भागात या दंगली नव्हत्या. 1924 साली झालेल्या दंगलींच्या दरम्यान वजिरिस्तानातील हिंदू लोक गाव सोडून कायमचे निघून गेले होते. त्यांनाही ग्रामस्थ पठाण प्रमुखांनी बोलावून घेतलं आणि जातीय ऐक्याचा अनोखा नमुना जगाला दाखवला. त्या भागात त्यावेळी ज्या चकमकी झाल्या त्या प्रामुख्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध होत्या. ब्रिटिश जातीय तेढ वाढवत आहेत हे तर उघडच होतं. लोकांमधली धार्मिक तेढ नाहीशी झाली आणि ते शांततेने राहू लागले तर आपल्याला वर्चस्व टिकवून ठेवणं अवघड आहे ही गोष्ट परकीय लोक जाणून होते. त्यामुळे भारतात दंगली सुरू राहणं, उच्चस्तरीय नेत्यांमध्ये गैरसमज वाढत राहणं ही त्यांची राजकीय गरज होती. याच्या आड जे कुणी येत असे त्यांना तुरुंगात टाकणं ही ब्रिटिशांची कामाची रीत होती. बादशाह खान नेमके याच कारणामुळे ब्रिटिशांना नकोसे झाले होते. बादशाह खान यांचं तुरुंगातलं आणि तुरुंगाबाहेरचं जीवन देशकार्याने व्यापलेलं होतं. आपले लोक संघटित कसे होतील याचे विचार सतत मनात सुरू असत. याच विचारातून दोन महत्वाची कार्य 1928 आणि 1929 या वर्षात त्यांनी उभी केली. त्यातलं एक होतं स्थानिक भाषेतून वर्तमानपत्र सुरू करण्याचं. बादशाह खानांचं त्यांच्या पुश्तू या मातृभाषेवर अकृत्रिम प्रेम होतं. कुठलाही देश मातृभाषेचा वापर न करता प्रगती साधू शकणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधून याच भाषेत शिक्षण दिलं जात असे. या मुलांना साहित्याची ओळख व्हावी, बाहेरच्या जगातल्या घडामोडी समजाव्यात यासाठी या भाषेत एक मासिक असणं आवश्यक आहे म्हणून पुश्तू भाषेतलं पख्तून हे पहिलं मासिक सुरू केलं. स्वतःकडचे पैसे घालून त्यांनी हे मासिक नेटाने सुरू ठेवलं होतं. पुश्तू स्त्री पुरुषांनाही आपल्या भाषेतलं काही वाचायला मिळत होतं. हे मासिक सुरू झाल्यावर पुढच्याच वर्षी म्हणजे 1929 मध्ये गफार खान लाहोर इथे झालेल्या काँग्रेस मेळाव्याला शेकडो पठाणांसह हजर होते. इथे पहिल्यांदा भारतातल्या महात्मा गांधी, मौलाना आझाद अशा महत्वाच्या नेत्यांशी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्या मेळाव्यातल्या स्त्री पुरुषांचा स्वातंत्र्य संग्रामातला सहभाग पाहून
ते प्रभावित झाले। अशीच एक संघटना आपल्या प्रांतातही असावी अशी कल्पना मनात आली आणि लवकरच त्यांनी ती साकार केली। खुदाई खिदमतगार ही ती ऐतिहासिक संघटना। पुढे संपूर्ण जगाचं लक्ष या संघटनेने वेधून घेतलं। यापूर्वी अंजुमन नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती, पण तिचा हेतू शिक्षण हा होता। व्यापक प्रमाणावर समाजातल्या स्त्री पुरुषांचं संघटन करणारी खुदाई खिदमतगार ही संघटना होती। खुदाई खिदमतगार म्हणजे ईश्वराचे सेवक। स्थापनेच्या वेळी सामाजिक परिवर्तन हा या संघटनेचा हेतू होता। वर्षानुवर्ष जाचक रूढींमध्ये अडकलेल्या पठाणांची सुटका करणं, एकमेकांविषयी वैरभाव न बाळगता प्रेम प्रस्थापित करणं, असं परिवर्तन बादशाह खान यांच्या मनात होत। हम लोग जब खुदाई खिदमतगार बनते थे तो सबसे पहले उस तहरीक में आना चाहते थे, तो उसको सबसे पहले हम ये बताते थे, उसको कहते थे कि देखो हम खुदाई खिदमतगार हैं, लेकिन आपको बताना चाहता हूँ कि खुदा को खिदमत की ज़रूरत नहीं है, खुदा की खिदमत खुदा की मखलूक की खिदमत। यह बदकिस्मती ये है दुनिया में और हिंदुस्तान में, अगर आप देखें मखलूक जो है मुसलमान मखलूक मुसलमान को समझता है, हिंदू मखलूक हिंदू को समझता है, ईसाई मखलूक ईसाई को समझता है, यहूदी मखलूक यहूदी को समझता है। हम उनको कहते हैं कि नहीं ऐसा नहीं है, ये सब जो हैं ये सब खुदा के मखलूक। तो इसी में तो कहता हूँ कि यहाँ तो धर्म मजहब है ही नहीं। या संघटनेतील प्रत्येक व्यक्ती एक शपथ घेत असे, मी एक खुदाई खिदमतगार आहे, ईश्वराला माझ्याकडून कोणत्याही सेवेची अपेक्षा नाही, मी त्याच्या मुलांची निस्वार्थीपणे सेवा करेन, मी कुणावर हल्ला करणार नाही किंवा कुणाला प्रतिकारही करणार नाही, जी व्यक्ती माझं शोषण करेल तिलाही मी क्षमा करेन, मी कोणत्याही कटकारस्थानात भाग घेणार नाही, प्रत्येक पठाणाला मी माझा मानेन, सर्व चुकीच्या गोष्टी टाळून मी साधं जीवन स्वीकारेन, मी दुसऱ्यावर उपकार करेन आणि स्वतःला वाईट कृत्यापासून वाचवेन, मी निष्क्रिय जीवन जगणार नाही, मी निर्भीड राहीन आणि कोणताही त्याग करायला सदैव तत्पर असेन। केवळ शस्त्राची भाषा समजणाऱ्या पठाणांना अशी शपथ घ्यायला प्रवृत्त करणारं तेज आणि ऊर्जा बादशाह खानांकडे होती। खुदाई खिदमतगारांनी ही शपथ केवळ ग्रहण केली नाही तर कसोटीच्या प्रसंगातही ती कसोशीनी पाळली। 50,000 खिदमतगारांच्या सभा शांततेने पार पडत असत हे सगळंच अचंबित करणारं होतं। महात्मा गांधींचं अहिंसेचं तत्व प्रत्यक्षात उतरत होतं, त्यामुळे एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गफार खान हे फ्रंटियर गांधीच आहेत असा उल्लेख केला आणि तेव्हापासून त्यांना सरहद्द गांधी किंवा सीमांत गांधी म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं। या संघटनेचे लोक गावोगावी फिरत असत। या प्रवासात त्यांचे पांढरे कपडे लवकर मळलेले दिसत। एका खिदमतगाराने गावातल्याच एका चामडं तयार करण्याच्या कारखान्यात आपले कपडे नेले, झाडाच्या सालीपासून तयार केलेला रंग तिथे होता त्यात ते बुडवून ठेवले, त्यातून बाहेर काढल्यावर ते गडद लाल रंगाचे झाले होते। त्याच्या इतर साथीदारांनीही तसंच केलं। ते सर्वजण जेव्हा एकत्र बाहेर पडत असत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक जमा होत। हळूहळू खुदाई खिदमतगार संघटनेचा तो पोशाख झाला, म्हणून खुदाई खिदमतगारांना लाल डगलेवाले असंही नाव दिलं गेलं। बादशाह खान यांनी जी क्रांती सुरू केली होती त्याला लाल रंग एक प्रकारे अनुकूलच होता। लवकरच ही संघटना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागली। स्थापनेच्या वेळी खुदाई खिदमतगारांची संख्या 500 कमी होती, 2 वर्षात ही संख्या 1,00,000 गेली। ही चळवळ ब्रिटिशांना काहीही करून दडपून टाकायची होती, खिदमतगारांना मारून काही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी वर्तमानपत्रातून खोटा प्रचार करून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवले।
बादशहाखानांनी भाषण देऊन तेही दूर केले. चिडलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी खुदाई खिदमतगारांना तुरुंगात डांबून अमानुष अत्याचार केले. त्यांना नग्न करून पोत्यात भरून मारलं. गफार खानांच्या नेतृत्वाचा इथे कस लागला. अपमान, यातना हे सर्व या पठाणांनी सहन केलं. कारण फक्त एकच, संघटनेची, अहिंसेची शपथ. ही भ्याडाची अहिंसा नव्हती तर वीराची होती. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि अहिंसा या मुद्द्यांवर खुदाई खिदमतगार आणि काँग्रेस यांचं एकमत होतं. काँग्रेसने गफार खानांना अध्यक्षपद देऊ केलं होतं, पण आपण केवळ एक सेवक आहोत या भावनेने त्यांनी ते नम्रपणे नाकारलं. अखिल भारतीय निवडणुकीसाठी उभं राहण्याचंही त्यांनी कधी मान्य केलं नाही. स्वतंत्र आणि अखंड भारत हे त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची फाळणी होणार या कल्पनेने ते दुःखी झाले. देशाचं जर विभाजनच होणार असेल तर मग पख्तुनिस्तानही स्वतंत्र प्रांत असला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. तो प्रांत पाकिस्तानचाच एक भाग झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1920 सालापासून 1947 पर्यंतच्या काळातला बराचसा काळ गफार खान तुरुंगातच होते. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण त्याला फाळणीची दुःखद किनार होती. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या आदेशावरून ते आपल्या प्रांतात गेले, परंतु तिथेही पुन्हा ते तुरुंगातच होते. कारण त्यांनी केलेल्या स्वतंत्र पख्तुनिस्तानच्या मागणीसारखी इतरही कुणी स्वतंत्र प्रदेशाची मागणी करतील आणि पाकिस्तानचं विभाजन होईल ही भीती तिथल्या नेत्यांना वाटत होती. म्हणून 1947 ला पुन्हा त्यांना पाकिस्तानी तुरुंगात डांबण्यात आलं. ते 1964 अखेर. अशी आयुष्यातली 33 वर्ष त्यांनी तुरुंगात घालवली. 1964 सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रकृतीच्या त्रासामुळे उपचारांसाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी पाकिस्ताननी त्यांना दिली. उपचार संपल्यावर मात्र परत पाकिस्तानात जाण्यात धोका आहे हे गफार खानांच्या लक्षात आलं. ते पाकिस्तानला परत गेले नाहीत. डिसेंबर 1964 मध्ये ते अफगाणिस्तानला गेले. पुढे 1969 मध्ये भारत सरकारने त्यांना आदराने बोलावलं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांनी देशाच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं. आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी असलेलं नेहरू पारितोषिक त्यांना या भेटीदरम्यान देण्यात आलं. पुढे काही वर्षांनी ते मायदेशी परतले. 1987 साली भारत सरकारने खान अब्दुल गफार खान यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं समर्पण, त्याग आणि निष्ठेला वंदन केलं. सरहद्द गांधी नावाने ओळखले जाणारे महात्मा गांधी आणि गांधी विचारांचे समर्थक बादशाह खान म्हणून ओळखले जाणारे वायव्य सरहद्द प्रांतातले स्वातंत्र्य सेनानी, खुदाई खिदमतगार संघटनेचे प्रणेते, भारताच्या फाळणीला जोरदार विरोध करणारे, धर्मनिरपेक्ष स्वतंत्र भारताचे पुरस्कर्ते आणि 1987 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यांनी सन्मानित केले गेलेले खान अब्दुल गफार खान यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन. आणि भारतीयांसाठी ध्येयासक्त जीवन आणि प्रामाणिक प्रयत्न, म्हणूनच ते ठरले भारत रत्न. भारत रत्न. स्वा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्ताच आपण ऐकलीत विशेष कार्यक्रम मालिका भारतरत्न. आज आपण ऐकलात या कार्यक्रम मालिकेचा भाग 21. आजचा भाग केंद्रित होता भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित खान अब्दुल गफार खान यांच्या जीवन कार्यावर. लेखन होतं वर्षा उदयन कुलकर्णी यांचं. निवेदन आणि मालिकेचे सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.